आधीचा व्हिडिओ तुम्ही खूप प्रेम दिलात, त्यानंतर आज आपण फायनली त्या जत्रेमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहता येणार आहे. त्याचनंतर या जत्रेमध्ये काय काय आलेलं आहे, ते कशाप्रकारे आपण कशाप्रकारे जत्रा एन्जॉय करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे देवीच्या कृपेने. आम्हाला इथूनच रांग भेटलेली होती आणि आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मंदिर वगैरे कसं आहे. ऑलरेडी आपण भराडी मातेची कथा वगैरे होती ती बनवलेली आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, त्यानंतर तुम्हाला एंड स्क्रीनला पण दिसेल आणि आई बटनला सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. तो नक्की व्हिजिट करा आणि नक्की पहा. तर चला आता आपण करणार आहोत जत्रा एन्जॉय. खेळणी वगैरे आलेले आहेत, त्यानंतर खाद्य वगैरे आलेले आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मला एका गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे आपण लहान असताना ही जी खेळणी आहेत ती पाहू शकता. या ठिकाणी या खेळण्यांसाठी आपण रडायचो अक्षरशः. मम्मीला वगैरे सांगायचो हे दे मला ते दे, परंतु आई वगैरे ते द्यायचं नाही. म्हणायची हे कशाला घेणार, हे खराब होणार, ते खराब होणार. परंतु आता आमच्याकडे इतके पैसे आहेत की ती खेळणी आम्ही स्वतः घेऊ शकतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे, खेळणी महाग नव्हती, परंतु जे आपलं बालपण होतं हे अत्यंत खरोखरच महाग होतं हे आज जत्रेत आल्यानंतर नक्की लक्षात येतं. आजच्या जत्रेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जत्रा मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. दुसरी गोष्ट, जो कोरोनाचा नियम वगैरे होता त्याचं कुठे पालन झालेलं ते दिसून येत नाही, त्याचं माझंच उदाहरण पाहू शकता. दुसरी गोष्ट, मी मास्क आता काढलेलं आहे बोलतो म्हणून. आणि सांगायचं म्हणजे जत्रेमध्ये जे पाळणे वगैरे असतात ते आलेले नाही आहेत. आपण सगळी जत्रा एन्जॉय वगैरे केलेली आहे, खरेदीसुद्धा केलेली आहेत, ताजे वगैरे घेतलेले आहे, पिशवीमध्ये फराळ वगैरे आहे, अजूनसुद्धा काही गोष्टी घेतलेल्या आहेत आम्ही. त्यानंतर आता आपण जत्रा सगळी एन्जॉय केलेली आहेत. आता त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण आलेलो पार्किंगच्या इथे. आता आपली गाडी घेऊन आपण मालवणला जाणार आहोत. दुसरी गोष्ट, आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया अशा सुंदर नवीन इंटरेस्टिंग ठिकाणी
तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।